नमस्कार मी मधुराज झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आधुनिक जीवनशैली आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रतीक भुईटेवी ह्या विषयावर ह्या विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर प्रतीक यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर प्रतीक यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर प्रतीक हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आपल्या रुग्णांवरती ते होलिस्टिक पद्धतीने उपचारही करतात डॉक्टर प्रतीक हे दादर ठाणे वाशीसह इतर एफ होलिस्टिकच्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध असतात आणि ते आपली रुग्णांवरती यशस्वी चिकित्सा देखील करतात आज आपण किडनीचं कार्य हो, किडनी फेल्युअर होण्याची काय लक्षणं असतात जर आधुनिक जीवनशैलीचा किडनीवरती काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारो डॉक्टर प्रतीक यांच्याकडून पण तत्पूर्वी आपण थोडस एसडीएफ होलिस्टिक संस्थेविषयी जाणून घेऊया एसडीएफ होलिस्टिक ही संस्था गेल्या सोळा सतरा वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचं कार्य करते एस डी एफ होलिस्टिक तर्फे पर्यायी औषधांवर संशोधन आहे औषधी अतिशय गुणकारी निर्माण केले एसडीएफ होलिस्टिकची अनेक सेंटर्स असून इथे रुग्णांवरती यशस्वी उपचार केले जातात एसडीएफ होलिस्टिकच्या शाखा दादर ठाणे बोरिवली गोरेगाव विलेपार्ले डोंबिवली नाशिक इंदापूर पुणे इथल्या हडपसर ची चिंचवड इथे आहेत त्याचबरोबर उमरगाव इथल्या वापी इथे देखील ह्या संस्थेची एक संस्थेचं सेंटर आहे आणि तुम्हालाही या विषयीशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्यवर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खरंतर आधुनिक जीवनशैली आणि किडनी फेल्युअर ह्या जीवनशैली असं म्हणायला हरकत नाहीये मात्र तुमच्या परिभाषेमध्ये आधुनिक जीवनशैलीची व्याख्या तुम्ही काय कराल आज आपण या धावपळीच्या योगात जे जगतो आहे त्यालाच तुम्ही जसं म्हटलं त्याला आधुनिक जीवनशैली आपण म्हणूया पहिले काय व्हायचं लोक शेतात जायची पहाटे लवकर उठायची व रात्री लवकर झोपायची ताजी फळं पालेभाज्या ह्यांचा समावेश केल्यामुळे ते निरोगी राहायचे व कष्ट करायचे त्यामुळे त्यांना कोणतेही आजार होत नव्हते आज ती परिस्थिती बदलली आहे आज लोक ताणतणावात जगत आहेत ह्यामुळे विविध सवयी बदलल्या असल्यामुळे आहारात विहारात बरेच चुका माणूस करत आहे बरोबर आहे त्यामुळे मग एकंदरीत या जीवनशैलीचा जो शरीरावर अपाय होतो ते आपण बघणं फार गरजेचं आहे बरोबर आहे आणि अर्थातच शरीरावरती अपाय झाला तर आपलं पूर्ण पुढचं जे आयुष्य असतं ते कुठेतरी आपल्याला निरोगी आयुष्य न जगता आपल्याला कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या वे त्रासाला सामोरं जावं लागतं मग वेग वेगवेगळे विकार जळतात मग अगदी सारखा विकार असेल किंवा हा, हार्ट सारखे आजार असतील हाय ब्लड प्रेशर असेल ह्या सगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर एक योग्य जीवनशैली आपण खरं तर अवलंबली पाहिजे ही नेमकी कशी अवलंब हे देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं का काय आहेत कसं होतं ह्या मुद्द्याचे आपण तीन विभाग करूया आहार विहार व व्यायाम आहारात असं झालं आहे की आपण फास्ट फूडचे सेवन जास्त करतोय तसेच तिखट तेलकट खारट पदार्थ पिष्टमयी पदार्थांचा समावेश आहारात फार झाला आहे आंबवलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ हे खाल्ल्यामुळे जीवनशैलीमुळे खूप फरक झाला आहे तसेच विहाराचा विचार केला विहारा तर विहारामध्ये रात्री जागरण शिफ्ट ड्युटी मानसिक ताणतणाव दिवसा झोपल्यामुळे माणसाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत व्यायामाबद्दल आपण विचार करूया तर कुणालाही विचारलं मी पेशंटला माझ्या की तुम्ही व्यायाम करता का तर ते म्हणतात डॉक्टर आम्हाला व्यायामासाठी वेळ नाही मग व्यायाम हा करायचा की नाही व्यायाम गरजेचा आहे का नाही हे लोकांना माहीतच नाहीये नुसतं कुठे पायी जायचं म्हटलं तर लोक बाईकचा किंवा कारचा वापर करतात जिना चढण्याच्या बदली ते लिफ्टचा वापर करतात त्यामुळे शरीराची हालचाल ही कमी झाली त्या जी आहे त्यामुळे अशामुळे काय होत आहे की रोग माणसाला उद्भवतात व्यायाम म्हटलं तर हा फक्त जे जिम ला जातात त्यांच्या पुरताच मर्यादित आहे आरोग्याबद्दल आज लोकांना जागरूकता जरी असली तरी त्याचं पालन मात्र होत नाहीये त्यामुळे आपल्या ह्या विषयाकडे लक्षणं फार गरजेचं झालेलं आहे बरोबर आहे आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला म्हणजे आरोग्याबद्दल प्रत्येकामध्ये जागरूकता ही असतेच म्हणजे पदोपदी त्यांना लक्षात येत की आपण हे खातोय हे चुकीचं खातोय किंवा आपण हे जीवन जगतोय ते चुकीचं जगतोय पण तरी देखील त्याचा अवलंब करणं हे कठीण होत असतं आणि नेमकं शेड्यूल कसं आखायचं हे त्यांना समजत नसतं आणि अर्थातच जेवणाच्या वेळा त्याचबरोबर व्यायामाच्या वेळा आणि अर्थातच झोपण्याची आणि उठण्याची वेळ ही जर आपण तर आपलं आयुष्य किंवा आपलं जे शरीर आहे ते नक्कीच निरोगी राहू शकतं आणि अर्थातच आपण जर त्याच्या जोडीला पंचकर्म एसडीएफ मध्ये उपलब्ध आहेत आणि हे जर पंचकर्म केले तर नक्कीच त्याचा फरक आपल्या शरीरावरती जाणवतो तो कसा काय कसं आहे की यावेळेस रुग्णांमध्ये का काय झालं की आधुनिक जीवनशैलीमुळे शरीराची झीज झाली आहे त्यामुळे होतं असं की शरीराला शुद्धीची खूप गरज आहे आणि ही शुद्धी नाही केली तर ते टॉक्सिन शरीरात साचून साचून पुढे जाऊन आजार उत्पन्न होतात तर आजार हे कसे उत्पन्न होतात तर आपण पाहतो की तिखट तेलकट खारट खाल्ल्यामुळे लोकांना ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता हे आज फार आढळून येतं बरोबर तसेच भरपूर आहार खाल्ला पिझ्झा बर्गर फ्राईज चीज ह्याचं सेवन केल्यामुळे स्थूलता हा विकार आपल्याला पाहायला मिळतोच बरोबर तसेच अति गोड खाणे टेन्शन घेणे अवेळी खाणे अतिमात्रेत खाणे ह्यामुळे मधुमेह हायपर टेन्शन सारखे विकार आज जनसामान्यामध्ये आपल्याला दिसतात झीज झाल्यामुळे जेव्हा आपण आपली चाळीशी पन्नाशी ओलांडतो तेव्हा संधी विकार हे नव्याने लोकांमध्ये आढळून येतात म्हणजे साठीच्या सा पुढचा विकार जो होता तो आज पस्तीस वर्षीच लोकांना आमचे सांधे दुखत आहेत म्हणून पेशंट आपल्याकडे क्लिनिकमध्ये येतो तर ह्या विकारांमुळे होतं असं की टॉक्सिन जमा झाल्यामुळे तिथले पंचकर्माच्या सहाय्याने आपण त्यांना खूप उत्तमरित्या मदत करू शकतो तसेच पोल्युशन वाढले आहे पोल्युशनमुळे होत आहे काय जे अलर्जिक विकार आहेत सर्दी झाली खोकला झाला अलर्जिक रॅनायटिस किंवा सारखे विकार आज आपल्याला प्रत्येक पेशंटमध्ये आढळून येतात बरोबर आहे आणि अर्थातच हे सगळ्या गोष्टींपासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर व्यायाम करणं हे फार आवश्यक आहे साधारणतः आपण काय व्यायाम करायला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये अगदी जरी वेळ नसला तरी देखील वेळ वे काढून काय केलं पाहिजे मी माझ्या मते असं आहे की व्यायाम निदान माणसाने अर्धा तास तरी करावा त्याच्यात स्ट्रेच एक्सरसाइज करावे सूर्यनमस्कार आपण करू शकतो योगासन आपण करू शकतो तसेच प्राणायामचे दोन तीन प्रकार केले तर तेवढे एका दिवसासाठी माझ्याप्रमाणे ठरतात बरोबर आहे आणि अर्थातच स्वतःसाठी वेळ द्यायला शिकलं पाहिजे जर आपण स्वतःसाठी वेळ दिला तर नक्कीच आपलं शरीर हे सुदृढ राहू शकतं डॉक्टर अर्थातच आपण ही जी आधुनिक जीवनशैली बघतोय परिणाम आपल्यावरती शरीरावरती हळूहळू का होईना पण होत असतो आणि भविष्यात त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात उदाहरण द्यायचं झालं तर किडनी फेल्युअर सारख्या आजाराला आपल्याला सामोरं जाण्याची शक्यता वाढते तर ती कशी काय आधुनिक जीवनशैलीमुळे होतं काय माणसाला कोणत्याही गोष्टीचं डिसिप्लिन नसतं म्हणजे नियम ही गोष्ट नसते त्यामुळे त्याच्या मनात येईल असं तो वागत असतो आज सकाळी उठला आठ वाजता उद्या उठला दहा वाजता त्यामुळे त्याला एक नियमन जे शरीराला लागतं ते नसतं आता किडनी हा शरीरातील एक खूप महत्वपूर्ण अवयव आहे त्याचं मेन कार्य म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ हे बाहेर काढून मूत्र निर्मिती करणं असं असतं त्याच्यात सूक्ष्म अवयव असतात त्यांना नेफ्रॉन्स असे म्हणतात हे नेफ्रॉन्स रक्त शुद्ध करून ते टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकत असतात त्यामुळे शरीर शुद्ध होऊन तवटवीत राहत तसेच ही किडनी विविध कार्य करते ते म्हणजे कोणते तर रक्ताची निर्मिती हाडांना मजबूत ठेवते तसेच बीपी असत त्याला मेंटेन करण्याचं काम ह्या किडनी करत असतात तर जी आजार आपण पाहतो जसे की मधुमेह झालं हायपर टेन्शन झालं ह्याची औषधं ही रोज खावी लागतात त्यामुळे त्यातील काही रसायनांचा किडनीवर विपरीत परिणाम होत असतो व हळूहळू किडनी निकामी होत असते व क्रोनिक किडनी डिझीज नावाचा जो आजार आहे तो होत असतो तसेच लठ्ठपणा झाला लठ्ठपणामुळे पुढे मधुमेह उच्च रक्तदाब हृदय विकार आपल्या पाहायला मिळतात आणि ह्या विकारांमुळे पुढे जाऊन किडनीवर लोड येऊन ती निकामी होते तसेच आज काय होतं मांसाहार वाढला आहे तळलेले तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढलंय लोकांमध्ये आपला फार कोलेस्ट्रॉल असलं आढळून येतं बरोबर त्यामुळे पुढे जाऊन हृदय विकार होतात मग ह्या विकारांमुळे एकंदरीत शरीराचे सगळे अवयव हो। कमजोर होऊन त्या ठिकाणी आपल्याला किडनी विकार हे उद्भवतात बरोबर आहे आणि अर्थातच हे किडनी विकार उद्भवू नये तर त्यासाठी आपली जीवनशैली ही सुधारण्याची गरज आहे आणि आजच्या काळामध्ये ते फार गरजेचं झालेलं आहे आपण बघतो की फास्ट फूडचा जमाना आलेला आहे फास्ट फूड केवळ फक्त ग्रहण करून चालणार नाहीये तर आपल्याला आपलं जे भारतीय जे जेवण जी, जी आहे ते देखील घेतलं पाहिजे आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली पहिला फोन जो आलाय तो जितेंद्र यांचा विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नव आता बोला हो नव महिना चालू आहे मिसेसला आमच्या प्रेग्नन्सी मध्ये तर बाळाच्या जे पोटामध्ये आहे ना सांगितलंय की लग्न साफ होत नाहीये किडनीचा प्रॉब्लेम असं नक्की दाखवण्यात मेन्शन करण्यात आले बरं बरं किडनीचा प्रॉब्लेम नेमका काय सांगितलंय किडनी असं दाखवलं की वर्किंग करत नाही वर्किंग करत नाहीये वगैरे चेक केली आहे लेवल वगैरे क्लिअर आहे किती आहे Uh, किती बरोबर आहे नॉर्मल आहे हो नॉर्मल बरं बरं नक्कीच तुमचा प्रश्न कळलेला जितेंद्र नववा महिना त्यांच्या मिसेस ला आहे मात्र किडनीवरती कुठेतरी त्यांचं त्यांचं म्हणणं की काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहेत तर नेमकं लेवल ते म्हणतात रेंज बरोबर आहे पण मग काय असू शकतं या ठिकाणी आपण प्रथम पाहिलं तर चाचण्या कोणत्या करायच्यात ते पाहणं गरजेचं आहे आणि चाचण्या करून नंतर मग त्याचा निष्कर्ष काढता येईल जरी नॉर्मल असली तरी मूत्र प्रवृत्ती किती आहे त्याचे प्रमाण किती आहे याचा अंदाज करून त्याच्या चाचण्या मायक्रो अल्बुमिन किती आहे किंवा त्या लघवीमध्ये प्रोटीन चे प्रमाण आहे का हे जाणून घेऊन नंतर मग योग्यित्या चिकित्सा आपण करू शकतो बरोबर आहे पण मग आता असा वेळेस गरोदर महिलांना आपण होलिस्टिकचे काही औषधे देऊ शकतो का हो एसडीएफ ची हॉलिस्टिक औषधे हे ऑर्गॅनिक आहेत व ते दुष्परिणाम विरहित आहेत त्यामुळे आपण त्यांना त्या ठिकाणी मदत करू शकतो नक्कीच मदत करू शकतो आपण क्रोनिक किडनी फेल्युअर बद्दल जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ती आधुनिक जीवनशैली आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रतीक भोईटे मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते डॉक्टर प्रतीक अर्थातच आपण जीवनशैलीबद्दल तर जाणून घेतलं मात्र क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे नेमकं काय आहे आणि साधारणतः याची काही लक्षणं असतात का ज्या अवस्थेत किडनी ही हळूहळू निकामी होऊन तिचे कार्य कमी होते त्यालाच क्रोनिक किडनी डिझीज असे म्हणतात ह्या अवस्थेत शरीरातील जे टाकाऊ पदार्थ असतात ते किडनी बाहेर काढण्यास असमर्थ होते व मूत्रप्रवृत्ती ही कमी होते हा आजार हा दीर्घकालीन विकारामुळे होतो त्यामुळेच त्याला क्रोनिक किडनी डिझीज असं म्हणतात व ह्याची पुढची अवस्था म्हणजे किडनी फेलियर असं असतं तर कारणांचा विचार केला तर आकडेवारी पाहिली तर मधुमेह ज्या रुग्णांना आहे अशा रुग्णांमध्ये क्रॉनिक किडनी डिझीज चे प्रमाण जास्त आढळते बरोबर साखरेचे प्रमाण हे रक्तात वाढल्यामुळे किडनीला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवतात त्यांना इजा होऊन किडनीचे पोषण योग्य न झाल्यामुळे क्रॉनिक किडनी डिझीज उद्भवू शकतो तसंच हायपर टेन्शन उच्च रक्तदाब ह्याच्यामध्ये देखीलही क्रॉनिक किडनी चे प्रमाण हे जास्त आढळून येते तसेच पॉलिस्टिस्टिक किडनी डिझीज तसेच वारंवार ज्यांना मुतखडा होतो अशा रुग्णांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीजचे प्रमाण आढळते बड़ मूत्रजंतु संसर्ग तसेच रिकरंट युटीआय ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामध्ये देखील क्रॉनिक किडनी डिसीज आपल्याला पाहायला मिळतो हो नेफ्रोटॉक्सिक ड्रग्स नावाचा एक संच असतो औषधांचा संच येतो त्याच्या सेवनाने सुद्धा किडनी निकामी होऊन क्रोनिक किडनी डिसीज आपल्याला पाहायला मिळतो बरं म्हणजे ही सगळी कारणं आणि लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतात आणि क्रोनिक किडनी डिसीज उद्भवण्याचे चान्सेस ह्या पेशंटमध्ये खास करून बघायला मिळतात अर्थातच मधुमेहाच्या रुग्णांना जास्त करून ह्याचा त्रास सहन करावा लागतो तर अर्थात त्यांना जर किडनी फेल्युअरकडे जात असेल तर डायलिसिस लागण्याचे चान्सेस जास्त असतात अशा वेळेस तुमचं डायलिसिस मुक्त भारत अभियान गेली अनेक वर्ष सुरूच आहे आणि ह्याला खूप चांगला प्रतिसादही मिळालेला आहे जर डायलिसिस आपल्याला लागू नये केले तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतात का काय प्रयत्न करते यांची उपचार पद्धती आहे त्या हॉलिस्टिक उपचार पद्धतीमध्ये ऑर्गेनिक औषधे व पंचकर्म यांचा समावेश असतो आधुनिक जीवनशैलीमध्ये हॉलिस्टिक उपचार पद्धतीचा अवलंब केल्याने लोकांना फार फायदा होतो ह्याच्यात जी आपण औषधं वापरतो ती शंभर टक्के ऑर्गेनिक असून ते दुष्परिणाम विरहित असतात व पंचकर्माच्या साह्याने शरीर शुद्धी प्रक्रिया करून आपण लो, लोकांना निरोगी ठेवू शकतो क्रोनिक किडनी डिसीज मध्ये असं होतं की त्या ठिकाणी हे औषध लवकर सातम्य होऊन पेशंटचे लक्षण हे आपल्याला कमी करायला भेटतात काढण्यासाठी शरीराचे योग्य पोषण होऊन शरीराच्या अवयवांना बल मिळण्यासाठी पंचकर्म चिकित्सा व होलिस्टिक उपचार पद्धतीची जी औषधं आहेत त्यांचा अवलंब केल्याने आपण डायबिटीज हायपर टेन्शन सारखे व्याधींमध्ये जे दुष्परिणाम होतात त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो बरोबर म्हणजे थोडक्यात आपण जर आधुनिक जीवनशैलीला थोडस सा बाजूला सारलं फक्त आणि फक्त केवळ आपण जर चांगल्या पद्धतीने भारतीय संस्कृतीने जर आपण चालायला गेलो तर नक्कीच आपल्याला फायदा आपल्या जीवनात बघायला मिळेल आणि अर्थातच ह्या सगळ्या आधुनिक जीवनशैलीचा किती नंतर तोटा निर्माण होतोय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतच असं कारण की वारंवार रोज काही ना काहीतरी आपल्याला व्याधी उद्भवत असतात आणि अर्थातच डॉक्टरांची पायरी चढावी लागते जर डॉक्टरांची पायरी चढायची नसेल तर आपण खरं तर आधुनिक जीव, जीवनशैलीला थोडंसं सा बाजूला सारलं पाहिजे आपल्याला अजून एक फोन आलाय फोन घ्या बाळू बोलतात मडके बाळू मडके बोलतात उस्मानाबाद वर ना विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर नमस्कार बोला बोलांची किडनी वर्षेत दीड वर्ष झालं क्रॅटिन वाढते तर डॉक्टर म्हणतात एक की एक्स जर केली तरी बी काही उपयोग होणार नाहीये आणि वल्लांचं कसं आहे थोडं बी डायलिसीस लेट झालं तर जेवण जात नाहीये बर आणि साधारणतः आहे सतरा पर्यंत आहे सतरा पर्यंत आहे आणि वय किती आहे वल्लांचं वय बहात्तर आहे बहात्तर आणि डायबिटीज वगैरे आहे त्यांना डायबिटीस नाही काही नाही मग कशाने किडनी फेल्युअर झाली आहे किडनी आली म्हणून सांगितलं त्याच्यानंतर चार दिवसांनी सांगितलं की मला डायलिसिस करावं लागेल म्हणले किडनीला काही आराम द्यायचा म्हणून बर... डायलिसिस केल्यानंतर पण ते कंटिन्यूच करावं लागलं डायलिसिस बरोबर आहे बरोबर आहे किती वर्ष झाले डायलिसिस सुरू आहे दीड वर्ष ठीक आहे नक्कीच बाळू तुमचा प्रश्न कळलेला आपण डॉक्टरांकडून ह्या संदर्भातलं उत्तर घेऊया डॉक्टर आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया पण एका ब्रेक नंतर तेव्हा हिगोज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका का, okay. का पहात आमचा खास कार्यक्रम हितगुज हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय आधुनिक जीवनशैली आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करता डॉक्टर प्रतीक भोईटे मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते डॉक्टर प्रतीक अर्थात ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला बाळू यांचा फोन आला होता त्यांच्या वडिलांना सध्या क्रियाटिनिन लेवल त्यांची सत्र आहे आणि डायलिसिस सुरू आहे गेल्या दीड वर्षांपासून कुठलाही मधुमेह नाही आहे हायपर टेन्शन नाही आहे काही नाहीये पण तरी देखील त्यांच्या किडनीवरती मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळते तर अशा वेळेस त्यांना पूर्णतः जर बरं व्हायचं असेल तर आता आता डायलिसिसची गरज आहेच पण त्या ता व्यतिरिक्त त्यांनी काय केलं पाहिजे डायलिसिस व्यतिरिक्त त्यांनी होलिस्टिक उपचार पद्धती उपचार घेऊ शकतात त्याने त्यांनी त्यांना जी लक्षण आहेत थकवा आहे भूक लागत नाहीये आहे आहे किंवा चक्कर येते जी काही त्यांची लक्षणं आहेत ती नक्कीच कमी होऊन आपण त्यांना सहाय्य करू शकतो पण डायलिसिस सतरा क्रियाटिन असल्यामुळे हे गरजेचंच आहे अशा रुग्णांनी त्याचा टाळणं हे धोक्यात ठेवूच नाही कारण की ते गरजेचंच आहे पण आपण त्यांची लक्षणं समुच्च आहे कमी करून त्यांना निश्चित मदत करू श बरोबर आहे अर्थातच आपण ह्या ह्या प्र नंतर आपण मूळया आपल्या सी के म्हणजे क क्रोनिक किडनी डिझीच्या लक्षणांवरती कारण की ते फार महत्त्वाचे आहे जर पटकन लक्षात आली एखाद्या पेशंटच्या आता नक्कीच ताबडतोब उपचारांना सुरुवात करायला सुरू करू शकतो तर त्याबद्दल काय सांगाल क्रोनिक किडनी डिझीज या व्याधीचे प्रथम पाच अवस्था असतात आपण नेफ्रॉन बद्दल सांगितलं की सूक्ष्म अवयव आहेत किडनीचे त्याच्या गाळण्याच्या कार्यक्षमतेनुसार या पाच अवस्था आहेत या पाच अवस्था उत्तरोत्तर गाळण्याची क्षमता कमी होते तर प्रथम अवस्थेत नव्वद एम एल प्रति मिनिट किंवा त्याच्यावर ही असेल तर ती क्रॉनिक किडनी डिजिजची प्रथम अवस्था असं आपण म्हणतो द्वितीय अवस्थेत साठ ते नव्वद एमएल प्रति मिनिट अगर ही गाण्याची क्षमता असेल तर त्याला आपण द्वितीय अवस्था असं म्हणतो तृतीय अवस्थेत तीस ते साठ एम एल प्रति मिनिट ह्याला तृतीय अवस्था संबोधल्या जातं चतुर्थ अवस्थेत ती पंधरा ते तीस एम एल प्रति मिनिट असते व पाचव्या अवस्थेत पंधरा एम एल पेक्षा खाली गाण्याची क्षमता असल्यामुळे ती किडनी फेलियर झालेला आहे व डायलिसिस ची गरज आहे असं आपल्याला कळतं ह्याच्यात प्रामुख्याने पाहिलं काय पाहायला पाहिजे तर प्रथम आणि द्वितीय अवस्थेत किडनी फेलियर किंवा सिकेडीची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे हा आजार फार घातक आहे कारण की जेव्हा तो तृतीय आणि चतुर्थ अवस्थेत जातो तेव्हाच त्याची ते लक्षणं पेशंटमध्ये आपला आढळत आहे त्यामुळे त्याच्याकडे काळजीने पाहणं किंवा त्याला काळजीने हाताळणं हे तितकंच गरजेचं ठरतं लक्षणांचा विचार केला तर हातापायांना चेहऱ्याला पेशंटला सूज येते वजन कमी होते पेशंटला थकल्यासारखं वाटतंय भार भार कमी झाल्यामुळे काही काम केलं तर तो थकतो तसेच सांधे दुखतात मूत्र प्रवृत्ती ही कमी किंवा जास्त होते भूक मंदावते तसेच उलटी किंवा मळमळ होते अशा रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं आढळून येतं व साखरेचे प्रमाणही अनियमित असलेलं आढळून येतं अशा प्रकारे ही लक्षणं आपण पाहिली क्रॉनिक किडनी डिझीज आहे असं आपण सांगू शकतो नक्कीच म्हणजे ही लक्षणं दिसायला लागल्यावरती खरं तर पेशंटने ताबडतोब उपचारांना सुरुवात केली पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि जर तुम्हाला जर अर्थातच पुढे जाऊन किडनी फेल्युअर सारख्या समस्येला सामोरं जायचं नसेल किंवा डायलिसिस लागू करायचं नसेल तर नक्कीच एसडीएफ फॉलिस्टिक कडे जावं कारण की एसडीएफ फॉलिस्टिकची ही जी औषधं आहे ती ऑर्गॅनिक आहेत आणि त्याचा कुठलाही परिणाम इतर शरीराच्या अवयवांवरती होत नाही आणि अर्थातच जसं शरीरावरती ते उपचार करतात तसंच मनावरती देखील करतं हे फार महत्वाचं एसडीएफलिसीच्या औषधांचं एक काय म्हणतं गुणधर्म आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर अर्थात डॉक्टर जीवनशैली आपली बदलत चाललेली आहे मात्र या जीवनशैलीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक पॉझिटिव्ह असला पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे जीवनशैली हे आपलं आयुष्य आहे बेसिकली ह्याच्यात रोज सकाळी लवकर उठणं सूर्यनमस्कार व्यायाम ह्याचा अवलंब करणं प्राणायाम योगासन हे केल्याने शरीर सदृढ होते तसेच माणसाने दिवसा झोपू नये रात्री जागरण टाळावं आहारात योग्य आहार सेवन करणं ह्याच्याकडे लक्ष देणं हे अनिवार्य ठरते तिखट तेलकट खारट आंबवलेले पदार्थ हे पदार्थ आपण खाण्यात कमी केले पाहिजेत पिझ्झा बर्गर हे चवीला जरी छान असले तरी त्याच्यात कॅलरी जास्त असून ते शरीरासाठी पौष्टिक नसतात व त्यामुळे स्थूलता वाढते बरोबर तसेच ताणतणावामुळे माणसाला टेन्शन वाढलं आहे स्ट्रेस झालाय असं पेशंट आपल्याला सांगतात तर अशा पेशंट्सनी मेडिटेशन एकाग्रतेचा अवलंब करून ते आपल्या मनावर ताबा म्हणजे थोडक्यात आपली जीवनशैली जी आधुनिक जीवनशैलीकडे आपण वाटचाल करतोय ती आधुनिक जीवनशैली फक्त आपल्या आपण अंगीकारण्यापेक्षा आपण थोडक्यामध्ये कसं करायचं की आपल्याला काय घ्यावंय का एक आपली शरीर आपलं शरीर कसं सुदृढ ठेवता येईल याकडे तर खर तर त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असला पाहिजे खरंच डॉक्टर खूप छान मार्गदर्शन केलं वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे सांभावं लागतंय मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा गुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच सांगतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पुढ़े पुढ़ चोवीस तास रहा एक पाउल पुढ़े